तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे, कारण त्यात दिवसभर करायला काहीच नव्हतं. आणि इकडं मी आता चहा बनवतोय. चहा जेव्हा चहा उकळताना असं होतं ना असं, तेव्हा मला बघायला आनंद येतो. मस्त उकळतो चहा. अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर आम्ही हा चहा बनवलेला आहे. आणि जर तुम्ही काळा चहा पिले तर तुम्ही गोरे होता, पक्का आहे तुम्ही गोरे होता. तर आज मी खिचडी बनवण्याला मम्मीला मदत करणार आहे. इकडे सगळं खिचडीचं सामग्री काढलेली आहे. आणि आता ह्या गॅसवरती आम्ही खिचडी लावतो. जर का तुम्ही एवढं जरी बनवलं तरी तुम्ही ती भाजी बटाट्याची भाजी म्हणून खाऊ शकता. जर फक्त हिला उकळू द्या थोडस, मस्त बटाट्याची भाजी म्हणून तुम्ही खिचडीच खाऊ शकते. है का नाही मम्मी? असं मस्त इतक्या लेवलला पाणी घ्यायचं. आणि आता तांदूळ टाकायचे ह्याच्यावर. आणि जर तुम्ही खिचडी बनवत असाल तर तुमच्याकडे असा हृदयाचा चमचा असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला हृदयाची टेस्ट येणार नाही. तुमच्या हृदयाची टेस्ट आणायची असं तर हृदयाचा चमचा पण आणा सोबत. हां तेच, ते हृदयाला भिन्नारी जर टेस्ट पाहिजे असेल तर असा हृदय आकारचा चमचा तुम्हाला घरी पाहिजेच. आणि जर नसेल तर हा चमचा 10 रुपयालाच भेटतो, घेऊन या. तर ह्याच्यात तांदूळ केलेले आणि आता हृदयाच्या आकाराचं काय करायचं? हृदयाचं नको टाकू का? हा दगड कोणाकोणाच्या घरात असा, जे दररोज ज्यांचे घरी माळकरी सगळे त्यांच्या घरीच असतो येऊ फक्त. हां पण असं लहान बाळाला औषध वगैरे द्यायचं असं तेव्हा ते काम येतं. आणि इकडं बटाटी भाजी बनती आमची. आणि हा व्हिडिओ आहे हाऊ टू मेक अ खिचडी.
ती जर का तुम्हाला जर ड्राई खिचडी पाहिजे असेल तर पाणी थोडंस कमी द्यायचं. हां तेच ते आठो द्यायचं पण मला अशी पातळ खिचडी आवडते. तर काय बनवती मम्मी? तर या चमच्याला आजपासून आपण नाव देऊया आईचं काळी चमचा. आहा एक नंबर चमचा आहे. जर हा तुमच्या घरात नाही तर मी तुम्हाला सांगितलं तसं घेऊन या दुकानातून. तर मम्मी जाऊ देते काळीचा चमचा काळजाच्या खिचडीमध्ये. खिचडीत नाही गेला तो इकडे ह्याच्यात गेला. फिक्क्या खिचडीचा मसाला मिक्स होईल आणि ते धुवून निघतील आणि मग ते जातील उकडायला. उकडायला शिजायला काहीतरी जातील. तर गॅस चालू मला वाटलं बंद. तर अशी खिचडी बनती आहे आणि आज माझा हात दुखतोय तरी सुद्धा मी ब्लॉग करतोय तर लाईक करून द्या. तर एकदम हे चिकन तर हे आम्ही चिकन गार्निश केल्यासारखं वरतून त्याला मस्तपैकी एकदम खतरनाक अशी मम्मीने केलेली आहे. आणि तिकडं आणि हे चालू आहे तिकडं पिकी खिचडी चालू आहे. तर आता फिके खिचडी पण बनतीये. मला अशी एकदम सुद्धा खिचडी आवडते. एकदम ती चिकनच्या रस्त्यासारखी दिसते आणि तुम्ही अशी खिचडी ट्राय करून पहा. आणि जे पोरं कशा रूमवरती राहते नाही तर हॉस्टेलवरती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम कामाचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी. तरी पण तुम्ही जेव्हा तुमची मम्मी गावाकडे जाते तेव्हा तुम्ही खिचडी बनवून पहा. आता हे खूप जास्त गरम झालं म्हणून मला गरमी होती तर मी आता जातो आहे हॉलमध्ये. आता खिचडी बनल्यावर भेटूया. आणि खिचडी आता अजून अर्धा तासाशी चालू देणार आहे आम्ही खिचडीला. गॅस होती एकदम कमी गॅस आहे हा खाली. तर भेटूया अर्ध्या तासात. यो जो ओम आहे ना यो ओम याच्या माझ्यासारख्या पोरांचे नावं खराब होऊ राहिले. हे माझ्या घरातली तेजी मला म्हणते स्वीटू कुठे स्वीटू. आता मला काय माहिती स्वीटू कुठे आहे. ते पाय डबल मला सांग कुठे आहे स्वीटू. आता मी कसं सांगू. वा क्या ऍक्टिंग कर रहा. तर अर्धा तास झालेला आहे. इकडे आमची खिचडी तयार आहे. आम्ही गॅस बंद केला हा पण बंद केला आहे आणि तो फिक्क्या खिचडीचा पण बंद केला आहे. तर तुम्हाला पहिले मी फिक्के खिचडी दाखवतो. तर अशी ड्राय खिचडी पिवळी बनलेली आहे आणि ही खिचडी आता मी तुम्हाला दाखवतो. तर कशी झाली सांगा. वाफ कशी दिसली वाफ. आणि ही खिचडी सुद्धा ड्राय झाली आणि तिच्या खालीमध्ये रसा रसा. हॉस्टेलवरच्या आणि रूमवरच्या पोरांना अशी खिचडी खायला एकदम टेस्टच वेगळी आहे. आणि बघा आणि ट्राय करा बनवून बघा आणि सांगा कमेंटमध्ये कशी झाली तुम्ही जर ट्राय केली. आणि हो व्हिडिओ लाईक करा कारण की तुम्हाला खिचडी बनवायची शिकवलेली आज नक्कीच. तर ही अशी दिसती आहे फिक्की खिचडी. आणि हे अशी दिसते आमची तिखट खिचडी. तर हे बघा तर मस्त. आता एवढंच तर मम्मीने लोणचं बनवलंय. ते लोणचं त्याच्यावर टाकायचं त्याचं तेल टाकायचं मस्त की हे बघा. आणि एक मेन गोष्ट तर राहूनच गेली पापड तळायची बसली. तर पापड तळायला काही रेसिपी नसते म्हणतात ते. हे अशी कढई सगळ्यांच्याच घरात असते. ही कढई घ्या तिला अशी इकडं गॅसवर ठेवा आणि तेल टाकून पेटून द्या आणि पापड त्याच्यात गरम झाल्यावर थोडा. आणि ते जे इंस्टाग्रामवर दाखवते ना ते असं तेलात खावे अशी मम्मी तो राशी लांबून पापड ठेवते. आता तसं सीन होणार त्याच्यामुळे मी इथून चाललो आहे उठून आणि मम्मी पापड तळती मस्त आहे की मम्मी. इकडं तेलाची कॅन आहे. इकडे तेलाची कॅन आहे. तिकडे समोर पापड काढले. तर आता तळायचे आणि मस्त लोणचं टाकायचं पापड. तुम्हाला ऐकूनच इतकं छान वाटतंय
तर आता मी ते खाऊन छान वाटतो आणि तुम्ही पण ट्राय करा. तर इकडे गॅस पेटलेला आहे, कढाईत तेल गेलेलं आहे, आता उशीर येतो फक्त कढईत पापड पडण्याचा. आणि ते एकदा पडले का मी जेवायला सुरुवात करतो. तर इकडं आमचं जेवायचं ताट रेडी आहे, खिचडी, लोणचं आणि पापड. जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला. तर पप्पा किती वाजले? अरे मला झोपू द्या रे, मला सकाळी लवकर. काही नाही सांगायचं मला, तुम्ही सांगा, तुम्ही व्हिडिओ कॉल नाही पाहिला. काय ना काय ना कोणचं काय लावलं, युट्यूब लावल्यावर पहिल्यांदा दिसत ना ते मग पाहिलं म्हणून शायरी पाहिजे का माझी बनवायची? हा हे नाही पाहिलं दादा का शिजलं ते पूर्ण नंतर पा पहिले पा शायरी पा शायरी. कसे वाटले तुम्हाला शायरी? शायरी कसे वाटले पप्पा? एकदम बढिया, मस्त 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 काय पप्पा, मस्त केले ना. तर हा व्लॉग इथपर्यंत होता पप्पा. काल तुम्ही नव्हते तर काल काय थकलाईफ नाही दिली व्हिडिओमध्ये काही नाही. तर हा व्हिडिओ इथपर्यंत होता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं यूट्यूब चॅनल ओडियम व्लॉग्स. आणि हे करू काय लाईक करू का केला.